विशाल लोणकर अकॅडमी. आज आपण पाहणार आहे पायथागोरस थेरम मधले हॉट क्वेश्चन. ठीक आहे, पायथागोरस थेरम या चॅप्टर मधले ज्योमेट्री हॉट क्वेश्चन. त्याच्यामधला फर्स्ट आहे, ट्रँगल ए बी सी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. पॉइंट पी इज ऑन द बेस बी सी सच दॅट पी सी इज इक्वल वन अपॉन थ्री वन थर्ड बी सी इफ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड ए बी, सॉरी फाइंड ए पी. क्वेश्चन काय आहे, ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे, ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ए बी सी इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे माहिती आपल्याला, ऑल साइड्स आर इक्वल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळे अँगल काय असतात, 60 डिग्रीचे असतात. ठीक आहे, ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये पॉइंट पी इज ऑन बेस बी सी. पी हा बेस बी सी वरती अशा ठिकाणी आहे. पॉइंट पी इज ऑन बेस बी सी. पण तो पॉइंट पी कसा आहे, सच दॅट पी सी इज इक्वल वन थर्ड बी सी. पी सी हा बी सीचा वन थर्ड आहे. म्हणजे बी सी जर 6 असेल तर पी सी काय असणार, त्याच्या वन थर्ड म्हणजेच 2. ठीक आहे, पी सी इज इक्वल टू वन थर्ड बी सी. म्हणजेच पी सी, बी सी जर सपोज 6 असेल तर पी सी किती असणार आहे, 2 असणार आहे. इफ ए पी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर तर आपल्याला ए पी ची लेंथ फाइंड करायची. ठीक आहे, ए पी ची लेंथ फाइंड करायची. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्यामधले एक साइड ए बी दिलाय 6 सेंटीमीटर, तर बी सी पण असणार आहे 6 सेंटीमीटर आणि ए सी पण असणार आहे 6 सेंटीमीटर. तर आपल्याला ए पी ची लेंथ फाइंड करायची. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन करूयात. कन्स्ट्रक्शन काय करायचं, ड्रॉ ए डी परपेंडिक्युलर टू बी सी. ए डी परपेंडिक्युलर टाकला कशावरती, बी सी वरती. कन्स्ट्रक्शन पहा, ड्रॉ ए डी परपेंडिक्युलर टू बी सी. ए डी हा परपेंडिक्युलर टाकला कशावरती, बी सी वरती. आपल्याला फाइंड करायचे कशाची, ए पी ची लेंथ फाइंड करायची. ठीक आहे, आता गिवन, गिवन मध्ये दिलंय काय, पी सी इज इक्वल टू वन थर्ड बी सी गिव्हन. पण जेवढा बी सी असणार तेवढाच ए बी असणार आहे, कारण ट्रायंगल काय येतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, वाटलंच तरी तर लिहूयात आपण, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तिन्ही इक्वल असणारे साइड. मग बी सीच्या जागी 6 लिहूयात, देअरफोर पी सी इज इक्वल टू वन थर्ड बी सी. किती, 6. 3 1 3, 3 2 6, म्हणून पी सी आला 2 सेंटीमीटर. ठीक आहे, पी सी आपल्याला मिळाला 2 सेंटीमीटर. नंतर आता आपण डी सी फाइंड करूयात. डी सी आपल्याला काय करायचं आहे, पी सी मिळाला, आता डी सी काढूयात. डी सी मायनस पी सी केला की आपल्याला डी पी मिळेल. नंतर आपण ए डी मिळवायचा, ए डी मिळाला की ए डी पी या ट्रायंगलमध्ये पायथागोरस यूज करून आपण ए पी फाइंड करू शकतो. आता ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी. आता जेवढा डी बी असणार आहे तेवढाच डी सी असणार आहे, जेवढा डी बी असणार आहे तेवढाच डी सी असणार आहे. का असणार आहे पाहूयात आपण. ए डी परपेंडिक्युलर टू बी सी फोर इन ट्रँगल, इन ट्रँगल विच ट्रँगल, ए डी बी अँड ट्रँगल
एडीसी, एडीबी आणि एडीसी या ट्रायंगल मध्ये एबी इज इक्वल टू एसी, एबी इज इक्वल टू एसी हायपोटेन्यूस, ठीक आहे. आणि ते काय इक्वल आहे, कारण ट्रायंगल काय इक्विलॅटरल, जेवढा एबी तेवढाच बीसी, तेवढाच एबी तेवढाच एसी, मग एबी इज इक्वल टू एसी. अँड एडी इज इक्वल टू एडी, याला काय देतो नाव कॉमन साइड. आणि आपल्याला माहिती आहे दोन राईट अँगल ट्रायंगलमध्ये, ठीक आहे, हा परपेंडिक्युलर, त्यामुळे इथं 90 डिग्री असणार, हा पण काय असणार आहे 90 डिग्री. दोन राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक हायपोटेन्यूस आणि एक साईड जर कॉंग्रुएट मिळाली तर ते ट्रायंगल कॉंग्रुएट असतात. कोणत्या टेस्टनी? हायपोटेन्यूस साईड टेस्टनी. देअरफोर ट्रायंगल ए डी बी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल ए डी सी विच टेस्ट हायपोटेन्यूस साईड टेस्ट. मग ए डी बी आणि ए डी सी जर कॉंग्रुएट असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड पण काय असणार आहे? कॉंग्रुएट असणार. बी डी ची करस्पॉन्डिंग साईड असणार आहे डी सी, देअरफोर बी डी इज इक्वल टू डी सी. रीजन काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आता आपल्याला पूर्ण बी सी माहिती आहे, किती आहे? 6 आहे. आणि मग बी डी किती असणार? 3. आणि डी सी किती असणार आहे? 3. देअरफोर जेवढा बी डी तेवढा डी सी, देअरफोर डी सी हा बी सीच्या हाफ असणार आहे. देअरफोर डी सी इज इक्वल हाफ ऑफ बी सी, किती? 6. म्हणून डी सी आला 2 1 2 2 3 6, डी सी आला 3, डी सी आपल्याला मिळाला 3. मग डी पी काय असणार आहे? डी पी इज इक्वल टू डी सी मायनस पी सी, डी पी इज इक्वल डी सी मायनस पी सी. देअरफोर डी पी इज इक्वल टू डी सी, किती? डी सी आला 3 मायनस पी सी आला 2, देअरफोर डी पी आला 1, डी पी मिळाला आपल्याला 1 सेंटीमीटर, ठीक आहे. नाऊ इन ट्रायंगल ए डी बी, इन ट्रायंगल ए डी बी, ए डी बी मध्ये अँगल सी 60 डिग्री, कारण तो अँगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा. इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळे अँगल किती असतात? 60 असतात. अँड अँगल डी इज इक्वल टू 90, अँगल ए डी बी मध्ये सी 60, डी 90, तर हा ए किती असणार आहे? ए असणार आहे 30, कारण ट्रायंगलचे तीन अँगलचे ॲडिशन 180, इथं 60, इथं 90 आला, तर हा किती असणार आहे? 30. देअरफोर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफोर ट्रायंगल ए डी बी इज 30 60 90 डिग्री ट्रायंगल, 30 60 90 डिग्री ट्रायंगल. मग आपल्याला माहिती आहे 60 समोरील साईड काय असते? रूट 3/2 टाइम्स हायपोटेन्यूस. 60 समोरील साईड कोणती? हा 60, त्याच्या समोरील साईड ए डी. आपण ए डी सी या ट्रायंगलमध्ये 60 समोरील साईड ए डी, म्हणजेच ए डी किती असणार आहे? रूट 3/2 टाइम्स हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कोणता? ए सी. दे इथं रिझन काय लिहिणार? अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री, अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री. देअरफोर ए डी इज इक्वल टू रूट 3/2, ए सी किती? 6. 2 1 2 2 3 6, देअरफोर ए डी आला किती? 3√3. ए डी मिळाला आपल्याला 3√3, ठीक आहे. आता ए डी पी हा ट्रायंगल घेऊयात. इन ट्रायंगल ए डी पी, ए डी पी या ट्रायंगलमध्ये डी पी मिळाला आपल्याला किती? 1. डी पी इज इक्वल 1. ए डी मिळाला आपल्याला 3√3. तर आपल्याला ए पी फाइंड करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये पायथागोरस यूज करूयात. पायथागोरसने कसं लिहिणार? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कोणता? ए पी, म्हणजेच
ए पी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स. रिमेनिंग साइड कोणत्या? ए डी आणि डी पी. देअरफोर ए डी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर. रिझन काय? बाय पायथागोरस थिअरम. मग ए पी आपल्याला फाईंड करायचं आहे, ॲज इट इज ठेवतो. ए पी स्क्वेअर, ए डी मिळाला आपल्याला 3√3, त्याचा स्क्वेअर. डी पी मिळाला आपल्याला 1, त्याचा स्क्वेअर. देअरफोर ए पी स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9, √3चा स्क्वेअर 3 प्लस 1चा स्क्वेअर 1. देअरफोर ए पी स्क्वेअर 9√3चा 27 प्लस 1. देअरफोर ए पी स्क्वेअर 27 प्लस 1 28. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, देअरफोर ए पी इज इक्वल टू रूटमध्ये 28. वी कॅन राईट दिस, ए पी इज इक्वल टू 28चे फॅक्टर म्हणजेच 4 × 7, 4 × 7 = 28. देअरफोर ए पी इज इक्वल टू 4 बाजूला काढला, बाहेर काढला 2, रूटमध्ये 7 आणि युनिट असणार आहे सेंटीमीटर. म्हणून आपल्याला ए पी ची लेंथ मिळाली 2√7. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर प्रूव दॅट पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू √3a. तर काय दिलं आपल्याला? पी एम एन हा ट्रँगल दिला आहे, एम एन वरती परपेंडिक्युलर टाकला आहे, पी एस, पी क्यू आणि पी आर. पी क्यू ची लेंथ ए आहे, पी आर ची पण ए आहे, क्यू आर पण ए आहे, एम क्यू ए आहे आणि आर एन पण काय आहे? ए आहे. तर आपल्याला प्रूव करायचं आहे पी एम इज इक्वल पी एन इज इक्वल √3a. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये हा ट्रँगल पाहिला, पी आर एम. ठीक आहे, पी आर एम हा जर ट्रँगल पाहिला, ठीक आहे, पी आर एम दिसतोय, पी आर एम. त्याच्यामध्ये एम क्यू ए आहे आणि क्यू आर पण ए आहे, तर पी क्यू काय झाली? मिडियन झाली. आणि मिडियन असेल तर आपण अपोलियस थिअरम वापरू शकतो. ठीक आहे, मग पी आर एममध्ये अपोलियस थिअरम यूज करूयात आपण. ठीक आहे, मग लिहितो काय? इन ट्रँगल पी एम आर, पी एम आर या ट्रँगलमध्ये एम क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू ए. एम क्यू इज इक्वल टू क्यू आर किती आहे? ए. देअरफोर पी क्यू इज मिडियन. पी क्यू ही काय झाली? मिडियन. आणि त्या मिडियनची लेंथ पण किती आहे? ए. मग बाय अपोलोनियस, ओ डबल एल, ओ एन आय यू एस, बाय अपोलोनियस, बाय अपोलोनियस. ठीक आहे, जर पी आर एमसाठी मी अपोलोनियस यूज केलं तर अपोलोनियसनुसार लिहिणार कसं मी? पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू मिडियन ट्वाईस पी क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एम क्यू स्क्वेअर. एम क्यू घ्या किंवा क्यू आर घ्या, दोन्ही इक्वल आहेत. देअरफोर पी एम स्क्वेअर प्लस पी आर किती? ए. त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू टू पी क्यू स्क्वेअर. टू पी क्यू, पी क्यू किती? ए. प्लस टू एम क्यू स्क्वेअर, एम क्यू पण किती आहे? ए. म्हणजेच 2a². देअरफोर पी एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर 4a². देअरफोर ए स्क्वेअर इकडे प्लस तिकडे गेला मायनस, म्हणून पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 4a² मायनस ए स्क्वेअर. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 3a². टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, पी एम इज इक्वल टू 3चा स्क्वेअर रूट √3, ए स्क्वेअरचं ए. याला इक्वेशन देऊयात 1. ठीक आहे, मला मिळाला पी एम इज इक्वल टू √3a.
सेम आता ट्रायंगल घेतला पी आर एम त्याच्यामध्ये पी क्यू मीडियन होती. आता ट्रायंगल घेतो पी क्यू एन त्याच्यामध्ये पी आर ही मीडियन असणार कारण जेवढा क्यू आर आहे तेवढाच आर एन आहे. देअरफोर इन ट्रायंगल पी क्यू एन पी क्यू एन मध्ये क्यू आर इज इक्वल टू आर एन क्यू आर इज इक्वल टू आर एन क्यू आर इज इक्वल आर एन इज इक्वल टू ए. देअरफोर पी आर इज मीडियन पी आर ही काय झाली मीडियन. देअरफोर बाय अपोलोनियस बाय अपोलोनियस आता पी क्यू एन मध्ये पी आर जर मीडियन असेल तर अपोलोनियसनुसार लिहिणार पी क्यू स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस पी आर स्क्वेअर प्लस ट्वाईस क्यू आर स्क्वेअर क्यू आर घ्या किंवा आर एन घ्या. देअरफोर पी क्यू स्क्वेअर किती ए ए स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर एज इट इज टू पी आर किती ए स्क्वेअर प्लस टू क्यू आर किती ए त्याचा स्क्वेअर. देअरफोर ए स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर इज इक्वल टू टू ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर फोर ए स्क्वेअर ए स्क्वेअर इकडे प्लस तिकडे गेला मायनस देअरफोर पी एन स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर देअरफोर पी एन स्क्वेअर इज इक्वल फोर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर थ्री ए स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स देअरफोर पी एन इज इक्वल टू रूट थ्री इंटू ए. याला इक्वेशन देऊयात टू. देअरफोर फ्रॉम वन अँड टू वन अँड टू मध्ये राईट हँड साईड सेम आहे किती आहे रूट थ्री ए रूट थ्री ए. देअरफोर पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू रूट थ्री ए आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंट्रँगल ए बी सी इंट्रँगल ए बी सी अँगल बी ए सी 90 डिग्री म्हणजे ए हा 90 डिग्री आहे सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एन बी एल अँड सी एम आर द मीडियन्स ऑफ ट्रँगल ए बी सी देन प्रूव दॅट फोर बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू फाईव्ह बी सी स्क्वेअर. ठीक आहे इझी आहे क्वेश्चन. आपल्याला प्रूफ काय करायचं फोर बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू फाईव्ह बी सी स्क्वेअर. ए 90 डिग्री आहे बी एल मीडियन आहे आणि सी एम ही पण काय आहे मीडियन आहे. तर लेफ्ट साईडला काय दिसतंय बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. आता बी एल स्क्वेअर आपल्याला कधी मिळू शकतो बी एल स्क्वेअर आपल्याला कधी मिळू शकतो जेव्हा आपण ट्रँगल बी ए एल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पायथागोरस यूज करणार आहे. ठीक आहे आपल्याला बी एल स्क्वेअर कधी मिळणार आहे जेव्हा इन ट्रँगल बी ए एल बी ए एलमध्ये अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री युझिंग पायथागोरस. ए जर 90 डिग्री असेल तर हायपोटेन्यूस कोणता जरा बी एल. देअरफोर बी एल स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए एल स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. ठीक आहे देअरफोर बी एल स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. ठीक आहे ए बी स्क्वेअर एज इट इज प्लस ए एल ए एलला मी असं लिहू शकतो हाफ ऑफ ए सी कारण बी एल मीडियन आहे तर ए एल जेवढा तेवढाच एल सी. मग ए एल काय झाला ए सीच्या हाफ. मग मी ए एलच्या जागी असं लिहू शकतो हाफ ऑफ ए सी त्याचा स्क्वेअर हाफ ऑफ ए सी त्याचा स्क्वेअर. वाटलंच तर इथं लिहूयात काय बी एल इज मीडियन बी एल मीडियन आहे त्यामुळं
एल काय झाला ए सीचा हाफ. ठीक आहे, याला इक्वेशन वन देऊयात. आता सेकंड, आपल्याला सी एम स्क्वेअर कधी मिळू शकतो? सी एम स्क्वेअर जेव्हा मी ट्रँगल इन ट्रँगल ए सी एम मध्ये अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. युझिंग पायथागोरस, ए सी एम मध्ये पायथागोरस वापरलं तर मला मिळणार सी एम स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. Therefore, सी एम स्क्वेअर इज इक्वल टू ए एम. आता ए एमला मी लिहू शकतो ए बीचा हाफ, हाफ ऑफ ए बी त्याचा होल स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ठीक आहे, ए एम म्हणजे काय? ए बीचा हाफ, कारण सी एम काय आहे? मीडियन आहे. तर लिहितो सी एम इज मीडियन. ठीक आहे, इथं आपली एक स्टेप करायची राहिली, याला ना इक्वेशन वन देणार. ठीक आहे, इथं बी एल स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस 1/2 त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजेच 1/2 स्क्वेअर 1/4 आणि ए सीचा स्क्वेअर ए सी स्क्वेअर, याला इक्वेशन वन देऊयात. इथे पण सी एम स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर 1/4 ए बीचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, याला इक्वेशन टू देऊयात. ठीक आहे, नाऊ ॲड 1 + 2. 1 आणि 2 काय करतो? ॲड करतो. पहिल्यांदा लेफ्ट साईड ॲड करतो, मला मिळणार काय? बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू, राईट साईड ॲड करतो आता, ए बी स्क्वेअर प्लस 1/4 ए सी स्क्वेअर प्लस 1/4 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. देअरफोर बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर, साईडला काढतो म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ह्या टर्म काय केल्या? सेपरेट लिहिल्या. इथे पण 1/4 आहे, इथे पण 1/4 आहे, 1/4 कॉमन काढला, इथे राहिला ए सी स्क्वेअर प्लस इथे राहिला ए बी स्क्वेअर. देअरफोर बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू डायग्राममध्ये ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर हा 90 डिग्री आहे. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर म्हणजेच काय आहे? बी सी स्क्वेअर, पायथागोरस. लिहितो ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर बी सी स्क्वेअर प्लस 1/4 ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर म्हणजेच काय? बी सी स्क्वेअर, पायथागोरस, सेम ॲज इट इज. इथं लिहूयात वाटलंच तर ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. ठीक आहे, हे पायथागोरसनुसार लिहिलं. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू 4 BC² प्लस बी सी स्क्वेअर अपॉन 4. देअरफोर बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू 4 BC² प्लस बी सी स्क्वेअर 5 BC² अपॉन 4. 4 इकडे डिवाइड, इकडे आला मल्टीप्लाय. देअरफोर 4 BL² प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू 5 BC² आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं.